नमस्कार। आज सर्वांना मला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची। साईवाणीचा हा प्रकल्प आता संपूर्ण भारतभर विस्तारतो आहे। देश विदेशातूनही लोकांचा या ठिकाणी संपर्क होतो आणि जीवन काय आहे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, आपल्या जीवनामध्ये आपण कोणती पंचसूत्री अवलंब करून आपण यशस्वी व्हावं, निरोगी समृद्ध जीवन कसं जगावं, साईंचा संदेश जागतिक स्तरावर लोकांपर्यंत कसा पोहोचावा, या दृष्टीने केलेला उपक्रम आज समाज हितासाठी, राष्ट्रहितासाठी आणि देशासाठी एक अग्रणी असा उपक्रम ठरलेला आहे। साईंचा दृष्टांत आणि साईंचा आशीर्वाद घेऊन साई योगची निर्मिती झाली आणि पक्ता पक्ता माझ्या बांधवांपर्यंत, माझ्या भगिनींपर्यंत, माझ्या शेतकरी बांधवाच्या बांधापर्यंत, उद्योगधंद्यांच्या कंपनीपर्यंत, त्या कंपनीच्या आतील कामगारापर्यंत आणि मालकापासून तर सर्व शेअरधारकांपर्यंत ती कधी पोहोचली हा समजलंही नाही। उपक्रम दिला आणि सर्व एकत्र आली, माणसं एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं याचं जातिवंत, ज्वलंत आणि मूर्तिवंत उदाहरण जर कुठलं असेल तर ते साईवाणीचं आहे। या पंचसूत्रीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रथमतः तुम्ही केलेला प्राणायाम, म्हणजे साई योगची जी पंचसूत्री आहे ती समजून घ्या। प्रत्येक ठिकाणी सांगण्याचं कारण असं आहे की ती लोकांच्या मनापर्यंत बिंबली पाहिजे। पुस्तकी ज्ञान नसून चालत नाही, फक्त पुस्तकी ज्ञान असूनही चालत नाही। म्हणजे पुस्तकी ज्ञान, अनुभव, कृती आणि त्याला जोड तुमच्या प्रयत्नांची असेल तर आयुष्य आणि भविष्य उज्ज्वल आहे। एकाग्रता हे जीवनाचे रहस्य आहे। वाचन, लेखन, संशोधन, चिंतन, अध्ययन, अध्यापन या सर्वच गोष्टींसाठी मनाची एकाग्रता लागते, तशी साईवाणीची एकाग्रता अतिशय महत्वाचा घटक आहे। आजचे जीवन व राहणीमान एकाग्रतेचे व्यत्यय आणणारे आहे। तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवर, एकाग्रतेवर व्यत्यय येतो। एकाग्रतेसाठी आता वेगवेगळ्या प्रकारची स्वस्थिरता करावी लागते। आजकाल वडीलधारे मुलांना स्व काढून घेतात आणि त्यांना फक्त जीवन प्रवाहात लोटून देतात। सकाळी लवकर उठायचे आणि धावत सुटायचे, हीच मुलांची कुटुंब प्रणित जीवनचर्या झाली आहे। नुसती लगबग आणि तगमग, सकाळी हा वर्ग, दुपारी शाळा, सायंकाळी दुसरा एक क्लास, घरी आल्यावर एक पुन्हा शिकवणी, या सगळ्या भोवऱ्यात मुले गरगरत राहतात, ती सगळी भिरभिरतात कशासाठी, एवढी वणवण केलीच पाहिजे का हो? स्वामी विवेकानंद फक्त बीए झाले होते, त्यांना एवढी दिग्विजय केला कसा? सुमारे 3.5 वर्ष त्यांनी अमेरिकेत व्याख्यानामागून व्याख्यान दिली, योगाचे वर्ग चालवले। अवघ्या जगाच्या विस्मयाचा आणि आदराचा विषय होऊन ते तळपत राहिले। हार्वर्ड, कोलंबिया अशा विद्यापीठांच्या त्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यासने निर्माण करण्याची तयारी दाखवली। ती पूर्व पदवी कोणी विचारात घेतली नाही, इतकेच नव्हे तर त्यांच्या पदवीची विचारपूस सुद्धा कोणी केली नाही। त्यांच्या योग्यतेचा वेध घेणारे एक पत्र प्राध्यापक जेच राईट यांनी धर्म परिषदेच्या कार्यालयास लिहिले होते। त्या पत्रात ते म्हणतात, आपल्या देशातील सर्व महाज्ञानी लोकांपेक्षा अधिक ज्ञानी असणारा हा युवक एक नवल आहे। लौकिक अर्थाने ग्रॅज्युएट म्हणजे बीए झालेल्या विद्यार्थ्याला एका हार्वर्डच्या प्रोफेसरनी एवढा मोठा बहुमान का दिला? स्वामी विवेकानंद ह्या नावाचे नवल घडले कसे, भूतलावर अवतरले कसे? मनाची एकाग्रता हे त्यांचे सामर्थ्य होते। ते वाचत जात आणि पहिल्याच वाचनाने अवघे पुस्तक आत्मसात करीत त्यांनी ब्रिटानिका विश्वकोशाचे अनेक खंड चाळले होते। त्यातला महत्वाचा भाग त्यांच्या लक्षात होता, स्वामीजी एकाग्रतेच्या बळावर ज्ञानयोगी झाले, ध्यानयोगी झाले। साईवाणीच्या माध्यमातून तुम्हाला ज्ञानयोगी, ध्यानयोगी आणि कर्मयोगी व्हायचं आहे। माझा सल्ला आहे तुम्हाला, माझ्या बांधवांना,
साईंनी जो दृष्टांत मला दिलेला आहे तो तुम्हाला मला द्यायचा आहे। पंचसूत्री आत्मसात करा, जीवन सुंदर आहे। ध्यान, प्राणायाम, योगासन, तिसरं सर्वात महत्त्वाचं तुमचं कर्म, केलेलं काम, चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट समाधानी वृत्ती, आणि पाचवा जो शेवटचा गुरुमंत्र आहे तो म्हणजे तुम्ही अंगीकारत असणारी जीवनशैली। काहीच काहीच कमी पडणार, काहीच कमी पडणार। सकाळी उठा, साईयोग करा, साईयोग तुमचा ध्यानयोग होईल, ध्यानयोग तुमचा जीवनयोग होईल, आणि जीवनयोग तुम्हाला कर्मयोगापर्यंत पोहोचवेल। बाबांनो, मनाची एकाग्रता खूप महत्वाची आहे। यासाठी आता वेगवेगळ्या आसनांवर आपण बोलणार आहोत, मेडिटेशनवर बोलणार आहोत। मी स्वतः त्या पद्धतीने केलेली साई क्रिया, साई योग हा जो करील तो आयुष्यभर निरोगी राहील, आणि ही संकल्पना आता आपण घेऊन आलेलो आहोत। ही संकल्पना आता तुम्हाला आम्हाला या समाजाला द्यायची आहे, या राष्ट्राला द्यायची आहे, या देशाला आपल्याला समर्पित करून पुन्हा एकदा क्रांती करायची। शिक्षणाची क्रांती असेल, आरोग्याची क्रांती असेल, कर्म धर्म सहयोगाने आपल्या सर्वांना आता कामाला लागायचं आहे। मनाची एकाग्रता टिकून राहावी म्हणून त्यासाठी तुम्ही सतत कार्यरत असलं पाहिजे। विद्यार्थी जीवनात हे तुम्ही सुखशयेवर कधीच बसले नाहीत। एक साधी सतरंजी आणि सभोवताली बसरलेली पुस्तके जवळची पेढी, एक लक्षात घ्या, तबला, पेटी, तंबोरा असे संगीत त्यांच्या जवळ होते। मन प्रसन्न करणारी त्यांची जीवनशैली म्हणजे स्वामी विवेकानंदांबद्दल सांगतोय मी। अभ्यासाने मन प्रसन्न होते, बुद्धी तरल होते असे ते म्हणत। ते व्यायामशाळेत जात पण क्रीडांगणावरही संचार करेत। आत्ताची मुलं पुस्तकं नव्हे तर मोबाईल मध्ये गेम खेळतात। गेम, क्रीडांगणाच्या गेम त्यांना नको आहेत। त्यांना तो रमीचा गेम खेळायला आवडतो। त्यांना त्या पद्धतीने मोबाईलवर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळायला आवडतात, पण क्रीडांगणावर जाऊन ते नको म्हणतात। विचारपूर्वक विचार करायची गरज आलेली आहे। तन्मयता, विचारशीलता, उपक्रमशीलता आमच्या मुलांच्या जीवनात आम्ही कधी वाढू दिली नाही, तर गुणसंख्येला महत्व देणारे, गुणवत्तेकडे डोळे झाक करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वहीन करणारे शिक्षण मुलांवर बिंबवणार कसे? मुलांना थोडे बसू द्या, एकांतात राहू द्या, एकाग्र होऊन त्यांची संधी त्यांना द्या। त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे, कारण साई योग त्यांच्या पाठीशी आहे। साई वाणीने दिलेला साई योग हे तुमच्या सर्वांसाठी एक गुरुमंत्र आहे। ध्यान आणि मेडिटेशन मध्ये तुम्हाला आता आसनं करायची सवय लागली पाहिजे, आणि आजच्या साई वाणीचा हाच महत्त्वाचा संदेश आहे की तुम्ही फळे पालेभाज्या खा, योग आणि एकाग्रता करा, जीवनामध्ये तुम्हाला काही अडचण पडणार नाही। जेवताना मुले पालेभाज्या खातात का हो? म्हणजे तुमच्या जेवणाच्या ताटाची रचना कशी असावी इथपर्यंत मी बोलणार आहे। जगामध्ये काय, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, अलंकारिक आणि काल्पनिक बोलायला मला वेळ नाही, तुमचा वेळ मला घ्यायचा नाही। जर तुमच्या आयुष्यात माझ्या बोलण्याने थोडाफार तरी सकारात्मक बदल झाला तर ते साईवणीचं सार्थक झालं असं मी म्हणेल। काल्पनिक गोष्टींचा उच्छाद मांडण्यासाठी आपण या ठिकाणी बसलेलो नसून दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपण बसलेलो आहे। कोणीतरी यावं, कोणीतरी काहीतरी सांगावं म्हणून आपण नव्हे, तर आपल्या सर्वांना अभ्यासपूर्वक केलेलं चिंतन आणि मनन जीवनाच्या दृष्टीने आमचा परमात्मा हा आपला आत्मा आहे, आपली जीवनशैली आहे, आपलं ध्येय आहे। म्हणजे आज मला तुम्हाला सांगायचे पालेभाज्या आणि मुले, कारण आजची मुले उद्याची पालक आहेत, तीच उद्याची वृद्ध आहेत। सुरुवात मुलांपासून आहे, मुलींपासून आहे। आजची मुलगी उद्याची आई आहे, माता आहे, भगिनी आहे। आजचा माणूस, आजचा मुलगा उद्याचा पालक आहे। चांगला बाप होऊन चांगला आजा व्हायचा असेल तर त्याला चांगला मुलगा व्हावं लागेल। सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास करते। साईवाणीच्या अथांग सागरासमोर मला एकच सांगायचं आहे, जेवताना मुले पालेभाज्या खात नाहीत अशी घरोघरची तक्रार आहे। ती चहा मागतात पण दूध पित नाहीत, असे अनेक कुटुंबाची खंत आहे। ती वारंवार आणि वरवरचे काही खात राहतात पण जेवण मात्र कधीच व्यवस्थित करत नाही। पालकांचे गाऱ्हाणे आहे, कारण की पालक किती व्यवस्थित जेवण करतात तो, ही बाब तशी गंभीर आहे। मोठेपणी आजारी पडावयाचे व सगळी मिळकत बँकेकडून दवाखान्याकडे वर्ग करायची जर तयारी असेल ना तर हे करा,
पण खाणे पिणे आणि वागणे सांभाळले नाही तर माणसे लवकर खसतात आणि माणसाचा पिंड घडतो तो अन्न आणि उदक यामुळे. प्राण हा अन्नमय असतो पण अन्न धड पुरेसे व सत्वयुक्त नसेल तर आपले नुकसान होईल हे सत्य सर्वांनी स्वीकारायस हवे. थोरांनी पोरांना समजून देण्याची ही वेळ आहे. ससा हत्ती गाय व प्राणी केवळ गवतावर वाढतात. हरणाचे बागडणे आणि घोड्यांचे धावणे हे साध्या सुध्या नैसर्गिक साऱ्यावर अवलंबून असते. तुम्ही ऑब्झर्व करा, चिंतन करा, पहा तुम्ही त्या गोष्टींकडे डोळे उघडे ठेव. आंधळ्या प्रेमापोटी प्रथम पालक मुलांना पाव, चॉकलेट, बिस्किटे, बडे म्हणजे तुम्ही वडापाव, अगदी तळलेले वडे, जाम असे पदार्थ पुरवतात. नंतर त्यांच्या खाण्याविषयी तक्रार करू लागतात. अरे तुम्हीच तर त्यांना ते खायला सांगितलं, तुम्हीच तर त्यांना वडापाव आणून दिला, तुम्हीच तर त्यांना पिझ्झा बर्गर खायला शिकवलं, मग आज तुम्ही त्यांची एकाएकी सवय तुटणार आहे का हो? एक लक्षात घ्या, निर्दोष व सत्वयुक्त अन्न पालेभाज्यांच्या रूपात वाट्यास येते. गवत, हरळी, दुर्वा अशा औषध मानली जातात वनस्पती. भूगर्भातल्या मूळ सत्व या गोष्टीत आहेत. आज साईवाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट घेऊन येते. पुन्हा आयुर्वेदाकडे जावं लागेल, पुन्हा शेतीकडे जावं लागेल, पुन्हा शुद्ध मिठाकडे जावं लागेल, शुद्ध कच्ची घाण्याच्या तेलाकडे जावं लागेल, स्वतः चांगल्या प्रकारच्या सात्विक आहाराकडे जावं लागेल, ध्यानाकडे जावं लागेल, मौनाकडे जावं लागेल, व्यायामाकडे जावं लागेल आणि मग कर्माकडे जावं लागेल आणि मग सिद्धीकडे जावं लागेल. ही आता एकत्र आपण सूत्री घेऊन आलेलो आहोत. एवढी किरकोळ बाप ही तुम्ही नगण्य समजू नका. दात मजबूत राहावेत, डोळे आधू राहू म्हणजे आधू होऊ नयेत, उमेद खचू नये यासाठी चमचमीत पदार्थांची संगत सोडून पालेभाज्यांचा आदर केला पाहिजे. आदर केला पाहिजे पालकाच्या भाजीचा, भेंडीच्या भाजीचा. हिरव्या गार भाज्या तुम्ही दररोज खाल्ल्या पाहिजेत, सॅलड तुम्ही दररोज खाल्लं पाहिजे. तुम्ही म्हणता साईवणीमध्ये आम्ही हे ऐकायला आलो की काय खाल्लं पाहिजे, होय हे ऐकायला आलेच पाहिजे. तुम्ही हे ऐका, तुमचं पुढचं सगळं व्यवस्थित होईल. इमारतीचा पाय जर कच्चा असेल ना बाबांनो, इमारत बांधून उपयोग नाही. किती छान कलर मारला म्हणून भिंतीमध्ये मजबूती येत नाही. लिपस्टिक लावली आणि तुम्ही चेहऱ्याचा मेकअप केला म्हणजे तुम्ही सुंदर दिसता थोडेच. अरे तुमच्याकडे शारीरिक सौंदर्य असेल तर तुम्हाला कुठल्या मेकअपची गरज नाही. चेहऱ्यावर तेज असेल आणि योग साधनेच्या माध्यमातून जर तुमच्याकडे प्रसन्नता असेल ना, तुम्हाला कुठल्याही फोटोग्राफीला वेगवेगळ्या अँगलनी फोटो काढून ते डिझाईन करायची गरज नाही. साईवाणी हे शिकवणार आहे तुम्हाला जगायचं कसं, वागायचं कसं, घडायचं कसं, घडवायचं कसं आणि घडता घडता राष्ट्राला उन्नत कसं करायचं, हा विचार घेण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करतोय. आमचा हा परिवार आता माझ्याकडे हजार विद्यार्थ्यांची, तरुणांची संघटना झालेली आहे. आज तरुण आपलं स्वतःचं काम करून साईवाणीच्या माध्यमातून समाज घडवण्यासाठी आज आमचे 500 सेंटर सुरू झालेत. त्याचा उद्देश आहे समाज घडला पाहिजे, राष्ट्र घडलं पाहिजे. आणि राष्ट्र आणि समाज घडवण्यासाठी तुम्हाला एक व्याख्यान देण्यासाठी नव्हे, तुमच्याशी साईवाणीचा संवाद करण्यासाठी मी आलेलो आहे. एक व्याख्यान दौऱ्यात अरविंदींचं पुण्यात लोकमान्यांकडे राहिले होते. मराठी माणसांना प्रिय असणारी भाजी भाकरी अरविंदांना फार आवडली. गणपतीच्या दुर्वा का म्हणजे लक्षात घ्या याची कल्पना त्यांना त्यावेळेस आली आणि मनोरंजनाच्या भाषेत ते म्हणाले लोकमान्यांना, लोकमान्य एवढं छान रुचकर जेवण दिलं, तुम्ही आमचं मन प्रसन्न केलं. फळे, पालेभाज्या यामध्ये धरधान्यामध्ये कडधान्यामध्ये अन्न आहे बाबांनो, याचा संवाद साधा. या अन्नाला एकत्र आपल्या ताटामध्ये आणा, ताटातून पोटात जाऊ द्या, पोटातून रक्तात जाईल, रक्तातून विचार वाढतील आणि उद्या धमन्यामध्ये रक्त जर सळसळलं ना तर छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या घराघरात निर्माण होतील. ही गोष्ट साईवणीच्या माध्यमातून सांगायची. आज आपल्याला सर्वांना मला शेवटचा संदेश द्यायचा आहे, तुमचं भरलेलं ताट हे सात्विक आणि परिपूर्ण असलं पाहिजे. आजचा साईवाणीचा संदेश आहे सर्वांनी सात्विक आहार घ्यायचा आहे आणि तो आहारच तुमचे उद्या विचार शुद्ध करणार आहे. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम.